आजच्या या शेवटच्या प्रस्तुतीकडे आपण वळण्यापूर्वी MIT कॉलेजचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी स्थापन केलेले लोणी काळभोर येथील MIT विश्वशांती म्युझिक फाउंडेशनचे विद्यार्थीही यामध्ये सहभागी आहेत. याआधी झालेला जो परफॉर्मन्स होता तो पखवाज वादन, त्यामध्ये कृष्णा साळुंके, सुजित लोहर आणि भागवत चव्हाण यांनी जे अप्रतिम या ठिकाणी पखवाज वादन सादर केलं त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत. त्या बहारदार अशा वादनानंतर आपण वेस्टर्न पर्कशन आणि तबला या वादनाकडे, अनुभूतीकडे, या प्रस्तुतीकडे वळणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की लोणी काळभोर येथील हे जे MIT विश्वशांती म्युझिक फाउंडेशनचे यामध्ये गुरु म्हणून आपल्याला योगदान देत आहेत पंडित उल्हासदादा कशाळकर, पंडित योगेशजी समसी, पंडित हरिप्रसाद चौरेसिया इत्यादी नामवंत दिग्गज कलाकार गुरु म्हणून विद्यार्थ्यांना घडवत आहेत. या विश्वशांती म्युझिक फाउंडेशनमध्ये प्रिन्सिपल गुरु म्हणून आहेत ताल योगी पंडित सुरेशदादा तळवळकर. या सर्वांना एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिवादन करूयात. वेस्टर्न पर्कशन आणि तबला या वादनासाठी सुरुवात करण्यापूर्वी वेस्टर्न म्युझिकचे या ठिकाणी अभिषेक भुरुक या ठिकाणी आहेत. जोरदार टाळ्या वाजून अभिषेक भुरुक यांचं आपण स्वागत करूयात. यानंतर ईशान परांजपे, ऋतुराज हिंगे, सावनीताई तळवळकर, टाळ्या जरा कमी वाजतात, आशय कुलकर्णी यांचा सहभाग आहे. यांना नगम्याची साथ करणार आहेत प्रमोद मराठे यांचे शिष्य अभिषेक सिनकर. पद्मदीप ताल असा ताल हे या ठिकाणी वाजवणार आहेत. स्वतः गुरुजींनी आमच्या सर्वांच्या शिष्याक इच्छा आहे की आपण या पद्मदीप ताल आपण तयार केलेल्या, आपण निर्माण केलेल्या त्याबद्दलची भूमिका आपण या ठिकाणी मांडावी अशी विनंती आपण चरणी करतो. ताल पद्मदीप याविषयी आपली भूमिका गुरुजी या ठिकाणी मांडतायत. नमस्कार. खरं म्हणजे ह्या दोन चार दिवसात तालाची एवढी व्हरायटी देणं अवघड आहे जेवढी रागाला चटकन ओळख असते तेवढी तालक्रियेला चटकन ओळख नसते. ताल समजायला हा रागाच्या तुलनेत कठीण असतो कारण लयीचा संबंध कालमापनाशी आहे आणि कालमापनाचा संबंध बुद्धीशी आहे आणि ह्याच कारणामुळे तालक्रिया ही रागाच्या तुलनेत कठीण होऊन बसते. म्हणजे राग कठीण नाही आहेत असं, सोपे आहेत असंही नाही. सगळाच विषय शिकल्यानंतर सोपा करायचा असतो साधनेने. मी ताल पद्मदीपबद्दल सांगतो. नऊ मात्रेचा हा ताल आहे पण नऊ मात्रेच्या ह्या पद्मदीप तालामध्ये साडेचार डिव्हिजन आहे आणि मी हा 1972 पासून वाजवतो आहे हा ताल. रेडिओवर अनेक वेळा वाजवला आहे आणि मी त्याचं नामकरण काही तालाचं केलं नव्हतं. एक दिवस माझे मित्र काय बरं श्रीकांत मोघे जे काम करतात नाटकातून सिनेमातून माझे मित्र, त्यांनी ऐकला आणि ते म्हणाले अरे हा दीपचंदी याच्यात आहे आणि म्हणाले पद्माचं नाव ठेव आणि पद्मदीप म्हण याला. असा त्याच्या पाठीमागची भूमिका आहे.
ધર છે તમારો છે તક તેરી કે ધા દિન ધા ધા તિન તા તિન ધા ધા દિન ધા દિન ધા ધા તિન તા તિન ધા ધા દિન ધા દિન તક તેરી કે તા તિન ધા ધા દિન ધા દિન તેરી કે ધા धन्यवाद. एखादी तालाची निर्मिती कशी झाली त्यांच्या स्वतः त्यांच्या तोंडून ऐकण्याचं खरंच भाग्यवान आपण सर्वजण आहोत. मी आपला जास्त वेळ न घेता सर्व कलाकारांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वादनास प्रारंभ करावा.
Dada, 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 dada